ग्रामीण भागातील ही जी कडे कपारीत आणि डोंगराच्या कपारीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे आणावे लागेल. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक आपण उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचा मालक असेल आणि एखादा तो प्रोडक्ट तयार करत असेल तर ते प्रोडक्ट संपूर्ण जगामध्ये कुठेही गेलं तर त्याला कसं अव्वल दर्जा असेल अशा प्रकारचा तो प्रयत्न करत असतो. तसं आपण सुद्धा मंत्री मोदी इथे आहेत, शासन आपल्या स्तरावर खूप प्रयत्न करत आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शिकणारा हा जो विद्यार्थी आहे हा कुठेही गेला तरी तो चमकला पाहिजे हिऱ्यासारखा अशा प्रकारचे त्याला घडवणे आज गरजेचं आहे. आणि त्या स्तरावर आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी असू किंवा सर्व जो अधिकारी वर्ग आहे हा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या जोडीने पालकाने पूर्ण तर जबाबदारी एकदा का आश्रमशाळेत विद्यार्थ्याला नेऊन ठेवला आणि मग आता माझं काम पूर्ण झालं अशा प्रकारची मानसिकता ठेवू नये. कारण मुलांचं ते वय असतं, कधी कधी शाळेला कंटाळा हे करतात, कधी आश्रमशाळेतून घरी आले 2 दिवसासाठी त्या 10 दिवस काढून जातात. तर ह्याच्यावर थोडंसं आपण पालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की माझा विद्यार्थी म्हणजे माझा मुलगाला सुट्टीला ती सुट्टी कशाची आहे, किती दिवस सुट्टी आहे हे विचारणा केली पाहिजे, बाळा तुझी शाळा कधी सुरू होणार आहे हे विचारणा केली पाहिजे, आणि सुट्टीला आल्यानंतर तो कुठे फिरतो ह्याच्यावरही थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. कारण कसं आहे आपल्या संपूर्ण गावामध्ये पाड्यामध्ये सर्व मुलं चांगली नसतात, 1-2 मुलं अशी आपण त्याला म्हणतो की थोडीशी वेगळ्या दिशेने असतात आणि त्याच्या नादी लागून मग ही पोरंसुद्धा बिघडतात. खरं म्हणजे हे बिघडलेल्या पोरांना पण त्यांना आपण आपल्या त्या पटरीवर आणलं पाहिजे, तर ते सर्व प्रयत्न पालकांनी पण केले पाहिजेत. आणि आत्ताच 10 जानेवारीला मी सुद्धा डहाणू तलासरी हा क्रीडा महोत्सव ठेवला होता. आपण कदाचित आपण डहाणूच्या रहिवाशांना बऱ्यापैकी माहिती असेल आणि त्यावेळेसुद्धा प्रत्येक आश्रमशाळेच्या मुलांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप चांगलं त्यांनी खेळ त्यांचे कौशल्य दाखवलं. जवळजवळ 26 प्रकारचे खेळ ठेवले होते, त्याच्यामध्ये काही मातीतले खेळ म्हणजे उदाहरणार्थ ते ग्रामीण भागामध्ये खेळतो परंतु ते पुढे येत नाही, तर तुम्हाला कदाचित माहिती असेल विटी दांडू आपण खेळतो ते ग्रामीण भागामध्ये मी खेळलेलो आहे, तर त्यालासुद्धा आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. जे इथे आम्ही आयोजन करत असताना जे शिक्षक होते त्यांनी सांगितलं का मागच्या वेळेस पोरं ही विटी दांडूमध्ये नेपाळला जाऊन आली आणि तिथेसुद्धा ती बक्षीस पटकावून आली. तर अशा प्रकारे ते ग्रामीण भागातले खेळसुद्धा पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. कबड्डी म्हणा, इतर आपण लगोरी म्हणतो, त्याच्यानंतर आमच्या गावपाड्यामध्ये ती बेचकी असते तुम्हाला माहिती असेल का, ती बेचकी ती पण स्पर्धा आम्ही ठेवली होती आणि मुलांनी बरोबर टिपलं ते असं म्हणजे खूप त्यांच्यामध्ये गुण आहेत, तर ते सुद्धा आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे त्या शिक्षकांनी मला सांगितलं की सर एक उस्मानचे विद्यार्थी एका कंपनीमध्ये गेला होता जॉबसाठी आणि त्याचं चांगलं डिझेल मेकॅनिक वगैरे झालं होतं, चांगलं इंजिनियर झालं होतं, तो गेला ते सर्व त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले, मग त्याला विचारलं गेलं की ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय आहे, मग त्याने दाखवलं त्याचे जे सर्व खेळ खेळला होता कबड्डी म्हणा खो खो म्हणा आणि इतर खेळ त्याचे सर्टिफिकेट त्याने दाखवलं, ते मेडल दाखवल्यानंतर त्याला लगेच तिथे सिलेक्ट केलं गेलं. म्हणजे हे सुद्धा एक आपल्यासाठी जेव्हा आपण शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण करून घेऊन पूर्ण होऊन जाऊया पुढे आणि जेव्हा सिस्टममध्ये कुठेतरी आपण सर्व्हिस करू किंवा कुठे जॉब करू त्यावेळेस हे खूप फायद्याचं असतं. तर नक्कीच हे डहाणू आणि जव्हार प्रकल्पाच्या माध्यमातून हे जे काय सांस्कृतिक आणि खेळाचे जे कार्यक्रम घेतले हे नक्कीच चांगले आहेत. आश्रमशाळेमध्ये आताच मी मंत्री महोदयाशी बोलत होतो की साहेब आपण ते आश्रमशाळेत गेले नसेल कारण तुम्ही मुंबईत होता, तर ते म्हणाले हो मी मुंबईत होते पण आश्रमशाळेमध्ये गावित साहेब आपण आश्रमशाळेमध्ये होता ना, म्हणजे आपण वनगे साहेब नाही पण मी सुद्धा आश्रमशाळेतच शिकलेलो आहे, त्याच्यामुळे असं नाही आहे की. आणि मोहपात्र मॅडमने प्रस्तावनामध्ये सांगितलं की ह्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यावेळेस परिस्थितीनुसार होती परिस्थिती, पण तो आता बऱ्यापैकी शासन खर्च करते आणि चांगल्यात चांगल्या शाळा की मुलांना एक चांगला अभ्यासासाठी सुद्धा त्यांचं मन रमेल अशा प्रकारच्या शाळेची इमारत किंवा त्यांच्यासाठी क्रीडांगण मैदान आपण सर्व शासनस्तरावर प्रयत्न करून ते उपलब्ध करून देतो आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे खेळाचं साहित्यसुद्धा आपण तिथे उपलब्ध करून देतो. खेळाच्या बरोबर मुलांनी चांगल्या चांगल्या अभ्यास करून चांगले गुण मिळवावे हे दोन्ही आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त करून मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.